राष्ट्रीय बौद्ध महासभा, धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव, भव्य मिरवणूक व धम्म मेळावा, शुक्रवार दिनांक 19 ऑक्टोबर 2018 संध्याकाळी ठीक 6 वाजता, स्थळ क्रिकेट क्लब मैदान, रेल्वे स्टेशन रोड, अकोला। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज विजयादशमीच्या शुभ दिवशी चिखली नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आज सकाळी 6:30 वाजता नगरात पथसंचलन काढण्यात आले। परमपवित्र भगवा ध्वजाची पूजा करून या पथसंचलनाची सुरुवात आदर्श विद्यालयापासून करण्यात आली। शहरातील मदनिशाह वली दरगाहजवळ मुस्लिम समाजाच्या वतीने शेख अनिस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी पुष्पवृष्टी करून पथसंचलनात सहभागी स्वयंसेवकांचे स्वागत करून हिंदू मुस्लिम एकतेचा परिचय दिला। पूर्ण नगरात ठिकठिकाणी पथसंचलन मार्गावर रांगोळी सजवल्या गेली। फटाक्यांची आतिषबाजी आणि पुष्पवृष्टीचा वर्षाव ठिकठिकाणी चिखलीवासियांकडून करण्यात आला। स्वयंसेवकांकडून नगरातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना हार फूल अर्पण करून वंदन यावेळी करण्यात आले। रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर संघ परिवाराकडून पूर्ण गावात पथसंचलन निघते। भाईचारा हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक चिखली शहराच्या जुन्या गावाकडून मुस्लिम समाजाकडून आम्ही संघाच्या पथसंचलनावर पुष्पगुच्छ करतो दरवर्षी। याचं कारण असं का संघ आणि मुस्लिम हे 20-50 वर्षापासून चिखली शहरामध्ये सोबत राहतात। त्याचे प्रतीक असे आहे की चिखली शहरामधली नुरा सेठ मेमन हे 18 महिने आणीबाणीच्या वेळेस जेलामध्ये होते। त्यांच्या प्रेरणा घेऊन हाजी मतीन मिया, हाजी राजदार खान अशा लोकांच्या प्रेरणा घेऊन आम्ही संघासोबत मुस्लिम आणि संघ हे काय आहे याच्यासोबत जुडून पुष्पगुच्छ करून त्यांच्यासोबत सहकार्य करतो। चिखली शहराच्या मुस्लिमाकडून संघ आणि पूर्ण भाजप आणि पूर्ण हिंदू मुस्लिम भायांना सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो।